वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीत आली तर शिंदे फडणवीस आणि मोदी रडकुंडीला येतील कारण महाराष्ट्रातून भाजपचा पूर्णपणे सुपडा साफ होऊन जाईल विधानसभेला भाजपच्या अतिशय थोड्याफार मतांनी निवडून येणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीमुळे पडतील फक्त विधानसभा आणि लोकसभा नाही तर महानगरपालिका नगर परिषदेत सुद्धा असंच घडणार मुंबई महानगरपालिकेत भाजपला विशेष भीती वाटते वंचित बहुजन आघाडीची वंचित चा तब्बल सत्तर मतदारसंघात प्रभाव आहे त्यामुळे महाविकास आघाडीला अडीचशे ते दोनशे पंचावन्न जागा भेटू शकतात भाजपला तेवीस शिंदेगड शून्य आणि अजित पवार गटाला चार जागा भेटू शकतात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा जर भाग बनली तर मात्र या गद्दारांच्या आणि ह्या कमळाबाईच्या बुडाखालून धूर निघणार हे मात्र नक्की बुडाखालून धूर निघणार मी जमीन सरकली वगैरे बोलणार तर धूर निघणार गुडाखाली लाखो रशी जेव्हा एकत्र फोडतो ना तुम्हाला माहिती असेल ना रशीवम ज्याचा आवाज जरा जोरात असतो ते लाखो रशी एकत्र फोडल्यानंतर कसा धमाका होतो तसा धमाका कारण बघा शिवसेनेची वंचित चित्र युती याच्या अगोदर झालेलीच आहे पण जेव्हा महाविकास आघाडीचा आणि पर्यायाने इंडिया आघाडीचा जर भाग बनले तर ह्यांच्या गुडाखाली एक धमाका मात्र द्रेव नक्की होणार लाखो रशी एकत्र फोडल्यानंतरचा धमाका भविष्यामध्ये या कमळीची या गद्दार गटाची अवस्था फार बिकट होणार आहे कारण जिथे जातील तिथे त्यांना या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागणार ज्या संविधानाच्या आधारावर ज्या संविधानाच्या जीवावर आपण इथपर्यंत पोहोचलो हे आमदार खासदार सारे काही त्यांनी संविधानाच्या जीवावरच पोहोचले आहेत त्या संविधानाला पायदळी तुडवताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली नाही का या प्रश्नांची उत्तर यांना द्यावीच लागणार महाराष्ट्रामध्ये मी विशेषतः सांगतो वंचित, वंचित 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 बहुजन आघाडीविषयी सांगतो ज्यावेळेस मागच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेसची आकडेवारी पाहता वंचित बहुजन आघाडी जवळपास महाराष्ट्रामध्ये चौसष्ट ते चौऱ्याहत्तर जागे निर्णायक ठिकाणी आहे निर्णायक ठिकाणी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं त्यावेळेसच प्रस्ताव दोन हजार एकोणीसचं बोलतोय बरवी आता तर वाढलेला असणार जवळपास चौसष्ट ते चौऱ्याहत्तर ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अतिशय निर्णायक मतदान घेऊन आहे खासदारकीमध्ये जवळपास चार ते सहा खासदारके येतात चार तर आपण पकडूच शकतो विशेषतः अकोला सोलापूर भागामध्ये वंचितचा प्रस्थ फार मोठा आहे अशा या परिस्थितीमध्ये जवळपास एवढ्या आमदारक्या असतील विधानसभेच्या जागा असतील खासदारकीच्या जवळपास चार ते सहा जागा असतील यांच्यामध्ये एक निर्णायक मतदान ठेवणारी वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग बनली तर न भूतो ना भविष्य ती असं विधानसभेमध्ये घवघवित यश घवघवित यश महाविकास आघाडीला भविष्यात मिळणार आहे भारतीय जनता पक्षाच्या अतिशय थोडक्या थोडक्या मतांनी निवडून येणाऱ्या जागा या वंचितमुळे पडणार आहेत अतिशय थोडक्या मतांनी बरं हे फक्त विधानसभेच नाही लोकसभेच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असतील अनेक ठिकाणी नगर परिषदा असतील या ठिकाणी देखील हे असंच होणार आहे मुंबई महानगरपालिकेत तर विशेष भारतीय जनता पक्षाला भीती वाटते वंचित बहुजन आघाडीची त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी एक सन्मानपूर्वक युती याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीशी केलेली आहे पण आता भविष्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचा ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी भाग बनेल त्यावेळेस मात्र ते सेलिब्रेशन असेल इंडिया आघाडीचा ज्यावेळेस ते भाग बनतील त्यावेळेस सेलिब्रेशन असेल बाबासाहेबांचे से नातू आहेत ते जे जेच संविधानाच्या विरोधात उभे राहतील जे जेच संविधानात संपवण्यासाठी उभे राहतील त्यांच्या विरोधात षड्डू तर ठोकणारच बाबासाहेबांचे कारण शेवटी आंबेडकर आंबेडकर साहेबांचं बाबासाहेबांचं लगत आहे त्यांच्या अंगामध्ये जे जे संविधानाला संपवणार त्याच्या विरोधात हे उभे राहणार हे मात्र नक्की भविष्यामध्ये मा महाविकास आघाडीचं एक हाती सरकार एक हाती सरकार आणि ज्याला कोणी हलवू शकणार नाही कारण जी घाण जायची होती ती घाण केव्हाच निघून गेलेली आहे त्यामुळे जे एक हाती सरकार येईल त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक सन्मानपूर्व समावेश असावा असं लाखो अनुयायांना लाखो लाखो शिवसैनिकांना देखील सर्वांना सर्व पक्षांना म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सर्वांना वाटतय आणि ह्या गोष्टी वरच्या पातळीला चर्चेला देखील जात आहेत देख एक पूर्व युती नक्कीच होईल आणि वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होईल त्यानंतर मात्र यांची शेवटची सरकार तर असशील ना तशी आपण करतोच आहे पण अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी पराभव नाही सांगत आहे मी अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्ती होईल मी जवळपास चौसष्ट ते चौऱ्याहत्तर विधानसभेच्या जिथे निर्णायक मतदान आहे ते सांगतोय दुसऱ्या नंबरची आणि तिसऱ्या नंबरची मतदानं तर मी सांगतच नाहीये म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खालच्या तलारात किंवा किती पातळात हा भारतीय जनता पक्ष किंवा पर्यायने हे शिंदे टोळी आणि अजित पवार टोळी हे धाडले जाणार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे आम्ही ही वाट पाहतोय त्या सुवर्ण क्षणाची ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीशी एक सन्मानपूर्ण काही गोष्टी असतील ज्या गोष्टींच्या बाबतीत आमची त्यांची काही गोष्टी आहेत जिथे काही गोष्टींची तडजोड करावी लागेल त्यांना देखील ज्या गोष्टी आपल्या तत्वांमध्ये बसत नाहीत किंबहुना त्यांच्याही तत्वांमध्ये त्या गोष्टी बसत नाहीयेत पण काही गोष्टी चूक भुलीने होतात त्या चूक भुलीने काही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत या गोष्टींकडे आपण सर्वांनी म्हणजे सगळ्या पक्षांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टी होतील देखील भविष्यात काही गोष्टींवर चर्चा देखील होईल काही गोष्टी असतात जिथे तडजोडी होऊच शकत नाहीत आणि शिवसेनेच्या शिवसेना कधीही तत्वांशी तडजोड करत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिवसैनिकांना त्यामुळे त्या गोष्टी चर्चेला जातीलच पण त्याच्या पलीकडे जाऊन ही महायुती होणं म्हणजे काँग्रेसची असेल शिवसेनेशी असेल राष्ट्रवादीशी असेल किंवा वंचित बहुजन आघाडीची असेल ही महायुती होणं ही मात्र काळाची गरज आहे हिला आपण रोखू शकत नाही काही गोष्टी असतील त्या बदलाव्या लागतील पण त्या बदलल्यानंतर ही महायुती होणं ही महाविकास आघाडी होणं हे मात्र गरजेचं आहे आणि कालचा तो अतिभव्य अतिभव्य दिव्य विराट मिळावा पाहिल्यानंतर ती संविधान सभा पाहिल्यानंतर मनामध्ये कुठेतरी थंडक वाटली बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना बाबासाहेबांच्या भीमसैनिकांनो कारण बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हाक दिली होती शिवशक्ती अधिक भीमशक्ती बरोबर देशभक्ती ही हाक बाळासाहेबांनी दिलेली आहे आणि बाळासाहेबांचा हा प्रयोग कधीही अयशस्वी होणार नाही उद्धव साहेबांनी अगदी तेच केलेलं आहे कारण बाळासाहेब ज्या गोष्टी करायचे त्याच्या मागे काहीतरी असायचं काहीतरी कारण असायचं शिवशक्ती अधिक भीम शक्ती बरोबर देशभक्ती आणि हेच आपल्याला पुढे घेऊन जायचं भूपेंद्र साहेब म्हणतात निश्चितच वंचित बहुजन सोबत आल्यास इंडिया आघाडी खूपच मजबूत होईल कमळीचा सुपडा साफ होणार केदार कदम म्हणतात वंचित आघाडीची महाविकास आघाडी युती फुलान फायनल झाली का जर ही युती झाली तर कमळीचा पूर्ण महाराष्ट्रात फक्त एक खासदार निवडून येणार आणि गद्दार बोंबलत जाणार दत्ताराम कोटकर म्हणतात फक्त बाडग्यांना निवडणूक घ्यायला लावा म्हणजे आमची शिल्लक सेना आहे की उगवती सेना हे आम्ही बिनबापाच्या दाखवून देऊ संभाजी सावंत म्हणतात कमळाबाई आणि गद्दारांच्या बुडाखाली नुसता धूर नाही त्यांची चांगली करपेल बघाच विकास पाटील म्हणतात आंबेडकरांची ताकद संपूर्ण देशात आहे भाजपला पराभूत करायला काहीच लागत नाही फक्त बाळासाहेब आंबेडकर मायावती इंडियामध्ये पाहिजे किशोर वाघमारे म्हणतात प्रत्येक जिल्ह्यात आंबेडकरी समाजाची दोन लाख ते तीन लाख मते आहेत आणि ते आता बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आहे प्रवीण जाधव म्हणतात शिवशक्ती प्लस भीमशक्ती म्हणजे देशभक्ती महाराष्ट्रात ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येतील तुफान येईल आणि मुंबई महापालिका आणि राज्यात सत्ता येईल हे निश्चित आहे मी तर बोलतो ठाकरे प्लस आंबेडकर हेच समीकरण हवं बाकी काहीच नको बघा कसा चमत्कार होतोय महाराष्ट्रात नंदकिशोर भोंडे म्हणतात वंचित शि मवियाने नक्कीच आघाडी करावी त्यामुळे लोकसभेच्या पंचेचाळ आणि विधानसभेच्या दोनशे जागा जिंकू शकतील बाकीचे सुपडा साफ होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा